सोलापूरचे भाजप उमेदवार राम सातपुतेंनी राज्याचे गृहमंत्री देवेंद्र फडणवीसांना फोन केला. त्या फोनमुळे आता मोठी अडचण निर्माण होण्याची शक्यता वर्तवली जाते आणि विरोधक यावरून आक्रमक देखील झालेत. आधी तुम्ही पहा की फोनवर दोघांमध्ये बोलणं काय झालं, नंतर पाहूयात अडचण काय होणार आहे. हॅलो भाऊ, नमस्ते. भाऊ, माझ्याकडे मोची समाजाचे सर्व समाज बांधव आले आहेत. मोठ्या प्रमाणामध्ये या ठिकाणी मोची समाज आहे. इथं कर्णांना मैत्री म्हणून एक मोठी मोची समाजाचे नेत्यांचं मागे निधन झालं कोरोनामध्ये, आणि 250 युवकांवर भाऊ 353 लावलेला आहे काँग्रेसचं सरकार असताना. तर भाऊ, माझी विनंती होती हे मोची समाजामधील युवकांवरचे जे गुन्हे आहेत ते मागे घ्यावेत. जी नाही, जी भाऊ, जी भाऊ, धन्यवाद. खूप खूप धन्यवाद. एवढं जरी झालं तरी तुम्हाला सांगते की मोची समाजातलं एक मत आम्ही तिकडे फुटू देणार नाही आजपर्यंत. तर राम सातपुते आणि गृहमंत्र्यांमध्ये फोनवर चर्चा झाल्याचा हा व्हिडिओ व्हायरल होतोय. यात राम सातपुते हे मोची समाजातील 250 तरुणांवर 353 अंतर्गत दाखल झालेले गुन्हे मागे घ्यावेत अशी विनंती करतायत. सरकारी कामात अडथळा यावरून हे गुन्हे दाखल करण्यात आले होते. तर समोरून गृहमंत्री देवेंद्र फडणवीसांच्या आवाजात त्यावर उत्तर येतं की काढून टाकू, काही अडचण नाही, 100% काढून टाकू, प्रोसेस करून काढून टाकू. त्यानंतर उपस्थित तरुण टाळ्या वाजवताना व्हिडिओत दिसतायत. आचारसंहिता लागू असताना एका सत्ताधारी पक्षाच्या उमेदवाराने थेट गृहमंत्र्यांना फोन करून विशिष्ट समाजाचं नाव घेत मागणी करणं, समोरून गृहमंत्र्यांनी देखील गुन्हे मागे घेण्यास होकार देणं हा एक प्रकारे मतदारांना प्रलोभन दाखवण्याचा प्रकार असल्याचं सोशल मीडियातून बोललं जाते. निवडणूक आयोगाने याची दखल घ्यावी अशी मागणी देखील केली जाते. त्यामुळे एका फोनमुळे राम सातपुते अडचणीत येण्याची शक्यता आहे. विशेष म्हणजे आमदार विजय देशमुख यांनीच हा व्हिडिओ ट्विट केला होता, तेव्हा ही गोष्ट अनेकांना कळली. मात्र आचारसंहितेवरून प्रश्न उपस्थित झाल्यानंतर त्यांनी तो व्हिडिओ डिलीट केला आहे. मे 2021 कोरोना काळात सोलापुरातील मोची समाजाचे नेते करण मेहत्रे यांचं कोरोनामुळे निधन झालं होतं. कोरोनाचे नियम न पाळता त्यावेळी अंत्ययात्रा काढण्यात आली होती आणि त्यात हजारोच्या संख्येने लोक जमा झाले होते. त्यावरून तेव्हा ऐन कोविडमध्ये हा प्रकार घडल्याने खळबळ उडाली होती. तेव्हा 250 लोकांवर गुन्हे दाखल करण्यात आले होते. त्यावरून मोची समाजातील काही लोक राम सातपुतेंकडे आले होते. त्यांनी त्यावर फडणवीसांना फोन केला आणि गुन्हे मागे घेण्याची विनंती केली. मात्र आता या मागणीवरून आचारसंहितेचा भंग झाल्याचं बोललं जातं आहे आणि अनेक प्रतिक्रिया येत आहेत. शिवाय एकीकडे मराठा समाज आंदोलकांवरील गुन्हे मागे घ्यावेत अशी मागणी करत असताना या राम सातपुतेंच्या व्हिडिओवर प्रतिक्रिया येत आहेत. आता हा वाद आणखीन वाढतो का, विरोधक प्रणिती शिंदे यावर काय ॲक्शन घेतात ते पाहणं महत्त्वाचं असणार आहे. मात्र यामुळे भाजपचे उमेदवार अडचणीत येण्याची दाट शक्यता वर्तवली जाते. याविषयी तुमची मतं कमेंट बॉक्समध्ये सांगा. लोकमतचं यूट्यूब चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर आठवणीने सबस्क्राईब करा.